आणि सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काम रखडलेलं असताना आता शिवरायांच्या पुतळ्याबाबत आणखी एक प्रकार समोर आलाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची तयारी झाली, पण नंतर त्याला परवानगी नाकारण्यात आली, त्यामुळे महाराजांचा पुतळा तयार होऊन सुद्धा तो सध्या अडगळीमध्येच आहे. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्याचा निर्णय झाला. 10 वर्ष उलटूनही स्मारक मात्र झालंच नाही. जे या स्मारकासोबत झालं तेच मुंबईतल्या CSMT स्थानकावरच्या छत्रपतींच्या पुतळ्याबाबतही घडलंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळ प्लॅटफॉर्म क्रमांक 18 जवळ महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला. मध्य रेल्वेनं 1 कोटीचा निधीही मंजूर केला. 12 फुटांचा चौथरा, चौथऱ्यावर शिवरायांच्या आयुष्यातले ऐतिहासिक प्रसंग, राज्याभिषेक, जिजाऊंची शिकवण यासारखे देखावे. जे जे स्कूल ऑफ आर्टच्या शिल्पकारांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा 25 फूट उंच भव्य अश्वारूढ पुतळा तयारही केला, त्यावर कांस्याचं आवरण चढवणं फक्त बाकी होतं. पण तेवढ्यात पुतळ्याला परवानगी नाकारण्यात आली. जो पुतळा दिमाखात उभं राहणं अपेक्षित होतं तोच गेल्या 3 वर्षापासून अडगळीत पडला. 2018 साली या पुतळ्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. रेल्वेनेच हे कंत्राट दिलं होतं. JJ स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी आणि तिथल्या काही तज्ज्ञांनी हा पुतळा बनवण्याचं काम हाती घेतलं होतं. 2019 हा जो पुतळा आहे, जो आता सध्या आपण पाहत आहे, हा पुतळा तयार झाला. यावर ब्रॉन्झचा एक मुलामा देखील देण्यात येणार होता, मात्र ते काम त्याचवेळी थांबवण्यात आलं आणि 2019 हा पूर्णाकृती असा पुतळा अजूनही वाट बघतो आहे आपल्या सुटकेची. 2019 आत्तापर्यंत म्हणजेच 2022 उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं, त्या सरकारला देखील या पुतळ्याचा विसर पडला. आणि आता ज्यावेळी एकनाथ शिंदे यांचं सरकार आलेलं आहे, त्यावेळी या सरकारला तरी या पुतळ्याची आठवण होते का आणि या अडगळीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची सुटका होते का, हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना यावर 2.5 वर्षात काहीच निर्णय झाला नाही, पण त्यांच्याच पक्षाचे खासदार अरविंद सावंतांना मात्र सत्ता गेल्यानंतर अचानक जाग आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाजूला मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे, महापालिकेच्या समोरच्या बाजूला. त्याच्या समोर एक छोटंसं प्रांगण आहे, तिथं तो लावावा म्हणून. तर ते मागच्या बाजूला लावणार असं म्हणाले. आणि दरम्यान त्यांनी असा एक निर्णय जाहीर केला की कुठल्याही स्टेशनच्या बाहेर पुतळेवर उभारायचे नाहीत, असा आमचा धोरणात्मक निर्णय झाला असं सांगून ते टोलवले. तो पुतळा लावा, अन्यथा मी व्यक्तिशः आणि आमची शिवसेना यामध्ये आंदोलन केल्याशिवाय आता शांत बसणार नाही. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू म्हणजे छत्रपती शिवराय. त्यांच्याच पुतळ्याची ही उपेक्षा वेदना नाहीये, त्यामुळे नवं सरकार तरी यातून मार्ग काढत अडगळीतून या पुतळ्याची सुटका करेल ही अपेक्षा. अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.